नवापूर पाठोपाठ आता डेंगूने आपला मोर्चा नंदुरबार शहराकडे ओढवला आहे शहरातील साखरेनाका परिसरात राहणाऱ्या आठ जणांना डेंगूची लागण झाली आहे उपचारासाठी त्यांना धुळे येथे दाखल करण्यात आले आहे डेंगूने घातलेल्या थैमानामुळे नागरिकांमध्ये घाबराट निर्माण झाले आहे शहरातील नवनाथ नगर बागवान गल्ली आंबेडकर चौक नाका या परिसरासह अनेक भागात डेंगूचे रुग्ण आढळून येत आहे आठ ते दहा जणांना धुळे ते सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे पालिकेने व आरोग्य विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे नंदुरबार शहरात मलेरियानंतर डेंग्यूच्या साथ आले ठीक आहे ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे विशेषतः दाटीवाटीच्या वसाहतींमध्ये असे रुग्ण मोठ्या संख्येने होत आहेत काहींचे निदान होते तर काहींचे होत नसल्यानं स्थिती आहे शहरातील आठ ते दहा रुग्ण धुळे येथे उपचार घेत आहेत त्यात लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे पालिकेनं तातडीनं डास प्रतिबंधक धुळणी व फवारणी करावी अशी मागणी या ठिकाणाहून होत आहे आरोग्य विभागानं देखील तातडीने सर्वे करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी होत आहे एम डी टी व्हीसाठी निलेश चौधरी नंदुरबार